संत श्रेष्ठ नाथ महाराज यांचा जो काळ होता तो यवनी सत्तेचा काळ होता। मोठा अवघड आहे। यवनी सत्तेचा अधिष्ठान असून त्या काळामध्ये भागवत धर्माचा प्रचार करणं हे दिसतं तितकं सोपं नाही, पण नाथ महाराजांच्या मागे भगवंताचं अधिष्ठान होतं। श्रीखंडाच्या रूपाने प्रत्यक्ष पांडुरंग त्यांच्या घरामध्ये नांदत होता। धन्याजी दीन दर्शन संतांचे नांदे तया घरी दैवत पंढरीचे, धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देवाणी भक्त तुझा देवाणी भक्त तुझा नाही विचार, धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार। नाथ महाराजांनी मला वाटतं हे वर्णन तुकाराम महाराजांनी जे केलं ते नाथांचा संसार नाथांचं जीवन बघूनच केलं। नाथ बाबांच्या भागवताची 1000 पारायणे केली तुकाराम महाराजांनी आणि त्या भागवतामधून त्यांच्या अभंगामधून त्यांच्या भारुडाच्या वाङ्मयामधून जे दर्शन घडलं त्यांना एकच दिसून आलं की पंढरीचा पांडुरंग यांच्या घरी नांदत होता। धन्याजी दीन दर्शन संतांचे नांदे तया घरी संतात दर्शन। नाथ साधे वैष्णव नव्हते तर महावैष्णव होते। साधा वैष्णव कोणाला म्हणावं ज्याच्यामध्ये शैव आणि वैष्णव हा भेद आहे तो साधा वैष्णव। बर का, उभा गंध लावतो तो वैष्णव आणि आडवा गंध लावतो तो शैव। जो महावैष्णव आहे त्याच्या ठिकाणी वादच नाही, हरिहरा भेद नाही नका करू वाद। त्याला एकच माहिती आहे की उत्पत्ती स्थिती आणि लय, ब्रह्मा विष्णू महेश हे एका सत्तीची तीन रूप आहेत आणि इथे तर दत्तात्रय होते, दत्तात्रयाची उपासना होती। म्हणून नाथ महाराजांच्या ठिकाणी एक समत्वाची दृष्टी असल्या कारणाने महावैष्णव होते। महाराजांनी वर्णन केलं समत्वाची दृष्टी म्हणजे काय। नाथ बाबा भागवतामध्ये सांगतात जाणीव शहाणीव ज्ञाते पण सांडोनी जातीचा अभिमान, जो मद होय अनन्य शरण तो जाण वैष्णव माझा। जो मला अनन्य जाणीव शहाणीव जातीचा अभिमान, अहो तो कसला वैष्णवाला आहे, तो नुसता गंध लावणारा वैष्णव। पण वैष्णवाची प्रेम प्रतिती काय आहे, वैष्णवाची पैस दृष्टी काय आहे, वैष्णवांच्या ज्ञानाची व्यापकता केवढी आहे हे त्याच्या लक्षात येत नाही। म्हणून सांगितलं असा हा वैष्णव जाणीव शहाणीव ज्ञाते पण सांडोनी जातीचा अभिमान। त्यांच्याच ओव्या सांगतो भागवतातल्या पुलकशाणी ब्राह्मण जाती भेदे विषम पण पण आत्मदृष्टी पाहता जाण दोघे समान चित्रूप। पुलकशाणी ब्राह्मण ओ हे दोन्ही दिसायला भिन्न दिसतात पण आत्मदृष्टीकडून पाहिले तर समसमान आहेत। याच्यावर एक नाथांची रूपकं फार बघण्यासारखी आहेत। बरं का, ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द अलंकार उपमा अलंकार या ज्ञानोबारायच्या बघून घ्याव्या आणि रूपकं नाथांची बघून घ्यावी। आता किती सुंदर रूपक केलं बघा, दोन्ही समसमान आहेत हे सांगण्याकरता रूपक कसं करतात बघा। सुवर्ण विष्णू सुवर्ण श्वान एक पूज्य एक हीन पण विकुदाता मोल समान निंद्य वंद्यात्मत्वी दैसे। काय रूपक सुंदर आहे बघा। दृष्टांत असा आहे, आम्ही वर्णन करून सांगतो की एकाच्या घरामध्ये सोन्याचा विष्णू होता आणि एकाच्या घरामध्ये सोन्याचं कुत्र होत। योगायोग असा की दोघालाही पैशाची नड पडली। कुत्रेवाला भाविक का अभाविक मला माहिती नाही, पण विष्णूवाला नस्तिकच निश्चितच अभाविक असला पाहिजे। पण त्याला विचार आला की सोन्याचा विष्णू घरात ठेवून काय करायचा आहे, त्यापेक्षा मोडून खाल्ला तर बरा। बापाने केला होता एका दृष्टिकोनातून, याला सोनं दिसलं त्याला देव दिसला, फरक आहे बरं का दृष्टीतला। त्यांनी देव म्हणून बसवला आणि आणि सोनं म्हणून विकायला आणला। असंच असतं जीवनामध्ये, वस्तू तीच असते पण जशी दृष्टी असेल तशी दिसते, नाही का। एखाद्या माणसाला बाई दिसेल दुसऱ्याला आई दिसेल,
नाही का, ज्या सैनिकांनी कल्याणची सुभेदाराची सून पकडून आणली बरं का, त्यांनी बाई म्हणून आणली. छत्रपितांना ती आई वाटली, एकाला बाई वाटली एकाला आई वाटली, आणि यांना आई वाटली म्हणून हे युगपुरुष झाले. बरं का, दृष्टीतला फरक आहे, वस्तू तीच आहे, जगत तेच असतं. जगतातली जगत बदलत नाही, जगतातली वस्तू बदलत नाही, फक्त दृष्टी बदलते. आणि म्हणून मी रोज कीर्तनातून एकच सांगतो, देव डोळे देतो आणि संत दृष्टी देतात, आणि दृष्टीने सृष्टी पालटते हा सिद्धांत आहे. आणि म्हणून इथे म्हणतात सुवर्ण विष्णू सुवर्ण श्वान. झालं बाबा, जवाहिरीच्या दुकानात गेले, योगायोगाने असं घडलं, कुत्रेवाला नंबरवरला उभा होता आणि तिथे विष्णूवालेही होते, दोघंही गेले बरं का, दोघंही गेले आणि उभं राहिल्यानंतर मग त्या कुत्रेवाल्याने कुत्रं दिलं हातात, सोन्याचं कुत्रं, 25-30 तोळ्याचं कुत्रं, चांगलं एवढं मोठं वजनदार. मग त्याने आपलं घेतलं, ते कुत्र्याचं तंगडं घासलं कसवटीवर, घासल्या बिसल्यावर बघितलं, म्हणे वा चांगलं आहे, ओ फार जुनं सोनं आहे, अतिशय चांगलं आहे, 100 नंबरी सोनं आहे, भाव काय, 5,000 ठेवून दिलं. मग ते म्हणले जरा मोठी रक्कम आहे, बसा म्हणे, 25-16 आहे. मग ते मागे होते विष्णूवाले, ते म्हणले तुमचं काय ते आणा, त्याच्या हातात विष्णूची मूर्ती होती. अरे म्हणले आता आपल्याला काय करायचं, दुकानदाराला काय घेणे देणं आहे, वजन करायचं आणि द्यायचं. त्याने त्या विष्णूला जसा कुत्र पकडलं तसं विष्णू पकडलं. मी चांगले शब्द वापरतो, मी सांगत नाही, नाथांनी सांगितलं. इथे कुत्र्याच्या चांगड्याजवळ विष्णूचं चरण घासलं, असे चरण घासले त्याने, बघितलं काय नाही, म्हणले चांगलं आहे सोनं, 5,000. अहो विष्णू मला उसळला की काय वाटतं का, म्हणले तुमच्या जीवाला, अहो कुत्र्याचाही भाव तोच आणि विष्णूचाही भाव तोच. व्यापारी चांगला होता, गिराईक टिकवायचं होतं त्याला, काय रागू नका. पण हे बघा, विष्णूचा भाव नसतो, विष्णूवर भाव असतो. तुम्ही विष्णू म्हणून असताना वाटला असता तो विकायला दुकानात आणला नसता. मी कुत्र्याचाही भाव केला नाही आणि मी विष्णूचाही भाव केला नाही, मी सोन्याचा भाव केला. आणि विष्णू जर तुम्हाला वाटत असेल तर घरी न्या आणि पुन्हा पूजा करा. नाथ महाराज काय ओवी लिहितात बघा, याला नाथांचं भागवत म्हणावं. सुवर्ण विष्णू सुवर्ण श्वान, एक पूज्य एक हीन, पण विकू जाता मोल समान, निंद्य वंद्यात्मत्वी तैसे. तसं आकारातून बघतात ते तुम्ही आम्ही, आणि सोन्याकडून बघतात ते संत. आणि सोन्याकडून बघितल्यानंतर ब्राह्मण का क्षत्रिय का वैश्य, भिन्न खाणी भिन्न आकार, भिन्न नावे भिन्न व्यापार, तेथ देखे जो अभिन्नाकार, ते ज्ञान साचार सात्विक. सात्विक ज्ञान कोणचं, भिन्न खाणी, किती सुंदर होव्या आहेत भागवतातल्या, भिन्न खाणी भिन्न आकार, भिन्न नावे भिन्न व्यापार, पण त्या ठिकाणी जो अभिन्नाकार प्रभूचा बघतो तो खरा संत, तो खरा वैष्णव. आणि ही वैष्णवाची प्रतिती नाथांच्या ठिकाणी जागृत होती, नुसती जागृत नव्हती तर कृतीतून प्रवाहित होती. काही ज्या ठिकाणी एखाद्या गोष्टीचं ज्ञान असतं पण कर्मातून ते ज्ञान प्रवाहित नसतं, ज्ञानात जरी पटलं तरी कृतीतून कडायचं धाडस नसतं. एखादी गोष्ट माणसांना ते म्हणतात, अहो पटलं हो तुम्हाला, आम्हाला अगदी खरंच हुंडा घेणं की नाही याच्या आम्ही विरुद्ध आहोत. हुंड्याची पद्धत मोडून काढली पाहिजे. खरं सांगू का, मला तर पटलंय पण काय करू, कृतीतून उतरणं अवघड आहे, कारण घरातल्या सगळ्यांनाच पाहिजे, मी तरी काय करू. बोलणं कळलं का, म्हणजे ज्ञानात पटलं पण कृतीतून उतरणं, मग कृतीतून उतरण्याकरता तसा धाडसी लागतो. तो आईला सांगतोय, बघ आई मला मुलीशी लग्न करायचंय सोन्याशी नाही. मग त्या आईचा विरोध बापाचा विरोध मोडून जर करत असेल तर ज्ञान कृतीतून उतरणं हे मोठं अवघड आहे. म्हणून ज्ञानात सगळ्याला समजतं पण कृतीत उतरत नाही. बोलताना सगळे म्हणतात सर्वम खविदम ब्रह्म, मग काय झालं, अरे अडचण कुठे आली. नाथांचं ज्ञान नुसतं बुद्धीमध्ये नव्हतं तर ज्ञातांचं ज्ञान असं पैठणच्या रस्तोरस्ती नव्हे तर सर्व महाराष्ट्रामध्ये त्या ज्ञानाने आपली व्याप्ती वाढवून टाकली. एक दिवस श्राद्ध होतं नाथांच्या घरी, काय मजेशीर गोष्ट आहे बघा, श्राद्ध होतं आणि आता अधिकारी इनामदार मोठा वाडा नाथांचा बरं का, संत
वैष्णव अहो काय कमी होतं. नाथ एक असे आहेत की ज्यांच्याकडे कशाचंच कमी नव्हतं. काहींना असं दिसतं की कुठे दौलत कमी आहे, कुठे काय कमी आहे, कुठे काय कमी आहे. नाथांचा कोणाची बायको विरोधात आहे, कोणाचा अमक विरोध, काही नाही, काहीतरी कुठेतरी संतामध्ये दिसतं. नाथांचं कौतुक असं दिसतं की गिरजाबाई अनुकूल, धन दौलत घरामध्ये भरपूर, प्रतिष्ठा भरपूर, ज्ञान भरपूर, प्रेम भरपूर, भक्ती भरपूर, कशाला कमतरताच नाही. जसं प्रवचन तसं कीर्तन, जशी वाणी तशी लेखणी आणि तशी कृती. उत्कृष्ट वाणी, उत्कृष्ट लेखणी, इतकी लेखणी जबरदस्त की त्या लेखणीतून भागवत बाहेर पडलं. इतकी लेखणी जबरदस्त की रामायणासारखा महान ग्रंथ बाहेर पडला. वारकरी संप्रदायाचे दोन हे आहेत ना, दैवत रामकृष्ण हरी. मला वाटतं रामाकरता भावार्थ रामायण लिहिलं आणि कृष्णाकरता भागवत लिहिलं, बरं का. आणि हे दोघांना, दोघांची भक्ती विठ्ठलाच्या भक्तीशी एकरूप केली. राम आणि कृष्ण या दोघांनाही विठ्ठलाच्या राजमार्गावर आणून सोडलं की ज्या राजमार्गावर गरीब आहेत, श्रीमंत आहेत, चांगले आहेत, वाईट नाहीत, ह्याची दौंडी कोण पिटतात. खटनट यारे शुद्ध होनी जारे, खटनट यारे शुद्ध होनी जारे, खटनट यारे शुद्ध होनी जारे, खटनट यारे शुद्ध होनी जारे. दौंडी पिटी भावे चोखा मेळा, दौंडी पिटी भावे चोखा मेळा, दौंडी पिटी भावे चोखा मेळा. आणि काय कौतुक सांगावं तुम्हाला, वैशिष्ट्य बघण्यासारखं आहे. जेव्हा त्यांनी बघितलं आणि असं जेवण चांगलं लावू, पश्च पकवानाचं जेवण, जिलेबी काय, लाडू काय, बरं त्या वेळेला डालडा नव्हता काय, म्हणून मिक्सचर करण्याचं काही, बरं साधू संतांचं घर कशातच मिक्सचर नव्हतं. सांगण्यात मिक्सचर नव्हतं, वागण्यात मिक्सचर नव्हतं, बोलण्यात मिक्सचर नव्हतं. मिरची बोलायची असेल तर ती तिखटच होती, त्या मिरचीमध्ये मसाला भरत नव्हते गोड. माझं बोलणं कळलं. नाथांचं वाक्य सुद्धा बघा, काही काही टायमाला झोंबायचं ते झोंबतच, ते काही तसं सोडत नाही. हो उगीच मिरची द्यायची तेव्हा मिरचीच द्यायची आणि गोड द्यायची तेव्हा गोडच द्यायचं, कारण तिथे कुठे काही मतलबीपणा नव्हता, अंतःकरण शुद्ध होतं. आणि म्हणून गंमत बघा, असा अन्न शिस्त आहे, भजी तळलेली, वास सुटलेला आहे, मसाल्याचा भात, ओ हो 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 हो, का आंबे मोरचे तांदूळ, वर खतं नव्हती त्यामुळे शुद्ध तांदळाचा वास, लोणकडं तूप. आणि तो वास जेव्हा सुटला त्या रस्त्याने बरं का अस्पृश्य चालले होते, हरिजन चालले होते बरं का. आणि ते असे नाथ उभे होते गच्चीमध्ये आणि खालून बोलणं चाललं होतं, काय रे बाबा, काय या श्रीमंत लोकाचं भाग्य आहे, अरे काय आंबेमोर तांदळाचा वास, अरे काय नाकात चाललाय, अरे असं असं दुसरा म्हणला, अरे याला ते वासाच्यात इतकं सुंदर, इतकं सुंदर, इतकं सुंदर. दोन मिनटं थांबले, ते म्हणले तोंडात जायचं नाही, निदानी नाकाने तरी वास घेऊ, वास घेऊ लागले बरं का. या महावैष्णवाचं अंतःकरण पिळून निघालं. दुसरा म्हणतो, अरे आपल्या भाग्यात कुठे रे आहे एवढं, अरे याच्याकरता नशीब लागतं, थोरा मोठ्याच्या घरामध्ये जन्माला घ्यावं लागतं, उच्च जातीमध्ये जन्म यावा लागतो, आपलं कुठे एवढं भाग्य आहे. अरे तुला माहीत नाही का, आपली सावली पडलं तर माणसं 10 फुटाहून जातात. नाथाने ऐकलं, प्रेमाची सावली त्यांच्यावर घातली. नाथ बाबा होते आमचे ते. जय कारंजले गांजले, जय कारंजले गांजले, रंजले त्या सिमरणे जो आपुले, त्या सिमरणे जो आपुले, त्या सिमरणे जो आपुले, तो
ओछी साधु ओळखावा, तोची साधु ओळखावा। त्यासी म्हणे जो आपुले, त्यासी म्हणे जो आपुले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधु ओळखावा, तोची साधु ओळखावा। साधु ओळखावा, आय तोची साधु ओळखावा। जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, आणि तोची साधु ओळखावा, देव तेथेची जाणावा। नाथ बाबांनी वरून बघितलं, अरे बाबा उद्धवा आण त्यांना, बोलो त्यांना, बोलो। हां, हा खरा नारायण आहे भूक लागलेला। बाकीचे रोजच पंचपक्वान्न खातात, आपल्याकडे आज श्राद्धाला ब्राह्मण ब्राह्मणाची पंगत पहिल्यांदा असते। अरे पण ब्रह्मप्रतिती जाणणारा तो ब्राह्मण ना, सर्व ठिकाणी ब्रह्मभाव भोगणारा तो ब्राह्मण ना, ही प्रतिती ज्याच्यात जागृत आहे तो ब्राह्मण ना, मग याच्यात नाही का पुलकशा आणि ब्राह्मण? उवीस त्यांची बघा, जाती भेदे विषमपण, पण आत्मदृष्टी पाहता जाण दोघे समान चित्रूप। मी काय सांगितलं हे भागवतात लिहिलं नाही, तर प्रत्यक्ष कृतीत उतरलं, नाथांच्या नाथांच्या कृतीतून उतरलं। खाली आले, त्यांनी बोलणं ऐकलं, घाबरले बिचारे, मनाखाली घातल्या का रे, या या। त्यांना वाटलं काय बोलतायत कोणाला माहीत, तो म्हणतो मी तुला म्हणत होता हरुबोळ, उभारून बोलतोयस, जिलेबी काय सुंदर, आमक काय सुंदर, तमक काय सुंदर, काय अरे तुला कळत नाही का? अरे अशांच्या याच्यावर आपलं मन सुद्धा जाऊ नये, ते अन्न विटाळत। नाथ महाराज म्हणाले, नाही रे बाबानो, या जवळ या। नाथाने हाताला धरलं त्यांना, ब्रह्म संस्पर्श होता तो, प्रत्यक्ष देवाचा स्पर्श होता। अहो देव सुद्धा सगळ्याला शिवलेला आहे ना, देव असं म्हणतो का? हा ब्राह्मण का, क्षत्रिय का, वैश्य, हा घोडा का, कुत्र, देव म्हणत नाही। आम्ही म्हणतो शिव नका, पण देवाने जर विचार केला की आमक्याला शिवावा का तमक्याला शिवावा, तर मला वाटतं बरीचशी मंडळी लवकरच मरून जातील। काय हे शिवाशिवीची भानगड अनेकात नाही आहे? हो, अशी एक गोष्ट मी वाचली कुठेतरी, जगद्गुरु शंकराचार्य स्नानाला निघाले गंगेच्या, आणि तिथे प्रत्यक्ष शिव भगवान एका चांडाळाचं रूप घेऊन आले। ते म्हणले, बाजूला हो, बाजूला हो, मध्ये उभा राहू नकोस। हे म्हटल्यानंतर त्यांनी तिथे विचारलं की तू कोणाला बाजूला हो म्हणतोस, माझ्या देहाला बाजूला हो म्हणतोस का आत्म्याला बाजूला हो म्हणतोस? देहाला बाजूला हो म्हणत असेल तर तुझा देह आणि माझा देह एकच आहे, याच्यात काही फरक नाही, आणि आत्म्याला बाजूला हो म्हणत असेल तर आत्मा सर्वव्यापी आहे, तो कुठे बाजूला करू? सर्वव्यापी आत्मा आहे, त्याला बाजूला कुठे करू? एवढं म्हटल्यानंतर शंकराचार्यांनी ओळखलं हे प्रत्यक्ष शिव। मग आता मला सांगा, शिवभगवंताने जर चांडाळाचा वेश घेतला तर देवातल्या देवळात जाऊन अस्पृश्याला देवाला शिवायला कुठे बघितलं का? बिघडलं का काही? पण आमच्या डोक्यात अजून ते बसलेलं आहे बरं का, आता पुष्कळ कमी झालं, वारकरी संतांनी हे सगळं कमी करून टाकलं, आणि त्याच्यात अग्रेसर आमचे नाथ बाबा आहेत। काय हा पैठणचे जी महान विभूती, हो ही महान, महानच खरंच म्हटलं पाहिजे, महान। काय ताकद लागते मी म्हटलं, विचार करा, सगळं गाव जेव्हा ते हरिजन निघाले, सगळे मोठे मोठे पैठणकर शास्त्री, अहो काय केलं, काय केलं, काय केलं, काय केलं? म्हणले महाराज मी तुमची क्षमा मागतो, काय प्रायश्चित द्याल ते घ्यायला तयार आहे, पण हा आता माझ्या दारात नारायण आलेला आहे, त्याला मी परत पाठवत नाही। काय सांगू तुम्हाला, अशी केळीची पानं घातली, रांगोळ्या घातलेल्या, आणि असं जेवण वाढलं तुम्हाला सांगू, सुंदर गिरजाबाई वाढायला। हो ती काही असं म्हटली नाही की आता आपल्याला गावात ठेवतील का न ठेवतील, ते म्हणले नाही ठेवलं तर काय आहे, आपण जाऊ तिथे गाव तयार करू। हो संत मंडळी फार जबरदस्त असतात,
हो संत मंडळींची ताकत अशी असते हो त्यांना गाव नाही ठेवलं तर तिचे जाईल तिथे गाव तयार करतील इतकं सामर्थ्य असतं त्यांचं गिरजाबाईला माहिती होती आपले पती काय आहेत आपले मालक काय त्यांचं सामर्थ्य काय आहे तिला माहिती होती की यांच्या घरामध्ये देव नांदतोय काय श्रीखंडाच्या रूपाने कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे ज्या घरी चक्र पाणी वाहे कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे ज्या घरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे अनन्य भक्ती भावे निळा वंदी त्याचे पाये ओ वाळू आरती स्वामी एकनाथा स्वामी एकनाथा तुमचे नाम घेता तुमचे नाम घेता हरे भव भय चिंता कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे अरे कावडीने पाणी वाहत होता कीर्तनामध्ये चोपदार होता हो दत्तात्रय सुद्धा त्यांच्या घरामध्ये चोपदारकी करत होते हो साधे नव्हतं व्यक्तिमत्व नाथांचं ना तुम्ही साधे समजूच नका हो फार कौतुक आहे नाथांचं त्यांचं वाङ्मय काय जीवन काय सगळं अलौकिक हो आणि म्हणजे जेवायला वाढलं आणि काय तुम्हाला सांगू तो वरण भाताचा घास असा लोण्याचा तुमच्या तुपाचा वर गोळा गाताना आठवण झाली अरे म्हणे आज आपण एवढं खातोय पण आपल्या बायको परवा नाही किंवा म्हणे नाथाने ओळखलं अरे म्हणले बाबानो गिरजाबाई अरे तुम्ही पोटभर खा घरी बांधून देते घरी बांधून देते काय काय या वैष्णवाला म्हणावं काय या संताला म्हणावं हां दुसऱ्याच्या अंतःकरणातली पिडा जाणली दुसऱ्याची व्यथा जाणली आणि याचं कौतुक नरसिंह मेहतानी फार सुंदर गायले वैष्णव जन तो तेने रे कही ये जी वैष्णव जन तो तेने जी कही ये जे धीर पराई ज्ञाने रे पीर पराई ज्ञाने रे वैष्णव जन तो तेने रे कही ये जे वैष्णव जन तो तेने जे कही ये जे पीर पराई जाने रे पर दुखे उपकार करे तोय पर दुखे उपकार करे तोय मन अभिमान नाणे रे मन अभिमान नाणे रे वैष्णव जन तो तेने रे कहिए जे वैष्णव जन तो तेने रे कहिए जे वीर पराई जाने रे वैष्णव जन तो तेने कहिए रे वीर पराई जाने रे नरसिंह मेहताने फार सुंदर वर्णन केलं अरे परांची पिढ्या जाणतो दुसऱ्याची पिढा जाणतो त्याला वैष्णव म्हणावा का त्रास देतो तो वैष्णव मला शिव नकोस माझ्याजवळ येऊ नकोस अरे बाबा वैष्णव त्याला म्हणावा ना हा खरा वैष्णव होता वैष्णव तो जया अवघी देवावरी माया अवघी देवावरी माया अवघी देवावरी माया वैष्णव तो जया अवघी देवावरी माया अवघी देवावरी माया अवघी देवावरी माया वैष्णव तो जया अवघी देवावरी माया ज्याची देवावर माया आहे आणि जो देव सर्वव्यापी बघतो सर्वांच्या ठिकाणी बघतो असा हा जनी जनार्दन असे हे जनार्दन महाराज बरं का जनार्दनाचे शिष्य एकनाथ महाराज एकच नाथ बरं का तुम्हाला कौतुक कळलं का प्रत्येकाला असं वाटतं माझं नाव लावावं नाथांनी जनार्दन स्वामीचा स्वीकार केल्यानंतर अभंग जे लिहिले जनी जनार्दन एका जनार्दनी एका कुणाचा आहे तर जनार्दनाचा आहे आणि या प्रतीतीने जे नाथ बाबा आमचे जगले त्यांचं जीवन बघण्यासारखं आहे आणि म्हणून या ठिकाणी आता आपण जर थोडक्यात विचार केला तर काय आपल्याला दिसून आलं त्यांची समत्वाची दृष्टी काय
जनी जनार्दन बघण्याची वृत्ती काय याच्यातून एकच दिसतं की त्यांचं संतत्व प्रकट होतं. शब्दाची चातुर्य दाखवतो तो पंडित, बरं का, निर्ण्या प्रक्रिया सांगतो तो ज्ञानी, पण सर्वांना जवळ करतो तो भक्त. आणि नाथांच्या वाङ्मयामधून हेच आपल्याला दिसून येतं. आणि हा त्यांचा गुण बघून, त्यांचं श्रेष्ठत्व जाणून तुकाराम महाराज म्हणले, शरण शरण एकनाथा चरणी माथा ठेविला. महाराज म्हणून तर आम्ही तुमच्या पायावर लोटांगण घेतलं. नका पाहू गुण दोष, नका पाहू गुण दोष, झाला दास पायाचा, झाला दास पायाचा, नका पाहू गुण दोष, नका पाहू गुण दोष. आता मज उपेक्षिता, आता मज उपेक्षिता, नाही सत्ता आपुली, नाही सत्ता आपुली, आता गुण दोष, नका पाहू गुण दोष. आणि विशेष म्हणजे हे सगळे विचार त्यांनी एकनाथी भागवतामध्ये लिहून ठेवले. पहिले पाच अध्याय पैठणमध्ये लिहिले. एक ब्राह्मण काशीला गेला, त्यांनी त्या गाथ्या भागवताचं पारायण करत असताना एका शास्त्र्यांनी बघितलं, अरे म्हणले हे प्राकृत ग्रंथ काय वागतो संस्कृतच्या भूमीमध्ये. थोडक्यात सांगतो, जेव्हा तिथल्या विद्वानांनी ते ऐकलं, तिथल्या काशीच्या पंडितांनी ऐकलं, तेव्हा त्यांना कळलं की अहो हे प्रत्यक्ष देवाच्या मुखातून बाहेर पडतंय. मग नाथांच्या भागवताची मिरवणूक हत्तीवरून काढली. एकाला असं वाटलं, वाईट वाटलं त्याला, नाथांना एवढं श्रेष्ठत्व मिळतंय. त्यांनी ते भागवत असं घेतलं आणि गंगेमध्ये टाकलं, पण गंगेने हात वर करून घेतले आणि ते भागवत तारलं. भागवत तरलं नाही तर भगवंती धर्म तरला, आणि त्यामुळे तुम्ही आम्ही तरलो. तुका म्हण भागवत, 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 तुका म्हण भागवत. केले श्रुत सर्वासी, केले श्रुत भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदे तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज, नाथ महाराज की जय, अप्पा महाराज, दादा महाराज, भानुदास एकनाथ, 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 भानुदास एकनाथ. कुंडलिका वरदे हरि विठ्ठल. कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज की जय,
तुकाराम महाराज की जय। सद्गुरु दादा महाराज अप्पा महाराज की जय। शरण शरण एक नाथा शरण शरण एक नाथा शरण शरण एक नाथा शरण शरण एक नाथा एक नाथा माथा ठेविला नका पाहु गुण दोष नका पाहु गुण दोष चरणी माथा माथा ठेविला चरणी माथा माथा ठेविला शरण शरण एक नाथा एकनाथा शरण शरण एक नाथा शरण शरण एक चरणी माथा ठेवी ला नका पाहु गुण दोष नका पाहु गुण दोष चरणी माथा माथा ठेवी पाया जा रालो दास झालो दास झालो दास दास पाया जा नका पाहु गुण दोष दोष आता मद उपेक्षी
आता मद उपेक्षिता, आता मद उपेक्षिता, आता मद उपेक्षिता, नहीं नहीं सत्ता, नहीं सत्ता, सत्ता आप भूली, नहीं सत्ता, सत्ता आप भूली, न कबहु गुण दोष, न कबहु गुण दोष, नहीं सत्ता, सत्ता आप भूली, नहीं पाया न कपाहु गुण दोष, न कपाहु गुण दोष, झालो दास, दास पाया महावैष्णव संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराज आणि आपल्या या अभंगामधून ते ज्या मंदिराचा कळस आहेत, ज्ञानेश्वर माहुलीने ज्या मंदिराचा पाया रचला, त्या मंदिराचा आधारस्तंभ जे नाथ बाबा
त्यांचं वाङ्मय, त्यांचं जीवन, त्यांचं चरित्र, त्यांचं संतत्व, त्यांची भक्ती, त्यांचं प्रेम, उपेक्षित लोकांच्याबद्दल मनामध्ये कळवळा, हे सर्व पाहून तुकाराम महाराजांसारख्या कळसाला सुद्धा वाटलं की आपण वाकावं आणि नाथबाबांना शरण जावं, नाही का? मनुष्य शरण केव्हा जातो? एक अडचणीत सापडल्यानंतर. एखादा मनुष्य अडचणीत सापडला आणि मग तो शरण जातो, कसंही करून मला वाचवा. इथे तसं शरण गेलेले नाही आहेत. इथे कर्तृत्व जाणलं, ज्ञातृत्व जाणलं, शुद्ध आचरण जाणलं आणि भूतमात्राबद्दल प्रेम जाणलं आणि जनी जनार्दन भाव ज्यांच्या ठिकाणी वसत होता तो जनीर जनार्दन भावाची जेव्हा प्रतिती आली त्यांच्या वाङ्मयामधून, त्यांच्या जीवनामधून, तेव्हा तुकाराम महाराजांसारखा महात्मा हेच म्हणतो, शरण शरण एकनाथा आणि चरणी माथा ठेविला. नाथ बाबा अहो एकनाथा, आम्ही तुम्हाला शरण आलो, आम्ही तुमच्या चरणावर माथा ठेवतो. का हे म्हणण्याचं कारण काय? फार कौतुक बघण्यासारखं आहे. तेच एका खेळ्यामध्ये म्हणतात, ब्राह्मणाचे पोरक खेळिया भला, तेने जन खेळकर केले रे, जनार्दन बसवंत करोणिया, तेने वैष्णवांचा मेळा मेळविला रे, एकची घाई खेळता खेळतो आपणची बसवंत झाला रे. ब्राह्मणाचा पोर एक खेळिया भला, पैठण गावी एक ब्राह्मणाचा पोर मोठा खेळिया, अहो त्यांनी भक्तिप्रेमाचा खेळ असा मांडला, नाही का? भगवंताची प्रेम प्रतिती सर्वांच्या अंतःकरणामध्ये उदित करण्याचा असा खेळ मांडला. अहो पंढरीच्या वाळवंटातला खेळ पैठणच्या गोदावरीच्या तीरी सुरुवात केला. हा खेळ पहिल्यांदा पंढरीच्या वाळवंटात सुरू झाला. खेळ मांडियला न खेळ मांडियला वाळवंटी घाई, खेळ मांडियला वाळवंटी घाली, खेळ मांडियला वाळवंटी घाई, खेळ मांडियला वाळवंटी घाली, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे, क्रोधाभिमाने केली पावटणी, क्रोधाभिमाने केली पावटणी, क्रोधाभिमाने केली पावटणी, क्रोधाभिमाने केली. एक लागतील पायी रे, एक एक लागतील पायी रे, एक एक लागतील पायी रे, एक एक लागतील पायी रे, नाचती आनंदी कल्लोळी पवित्र गाणे नामावळी रे, नाचता आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी रे, नाचता आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी रे, नाचत आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी रे. हो पंढरीच्या वाळवंटामध्ये जो खेळ मांडला, खेळ मांडियला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, आणि कसले वैष्णव भाई, क्रोध अभिमाने केली पावटणी. आणि क्रोध अभिमानाची पावटणी केल्याशिवाय कोणी कोणाला शरण जात नाही, कोणी कोणाच्या पाया पडत नाही, कुणी कुणाचं दर्शन घेत नाही. ज्या काळामध्ये मुलगा सुद्धा बापा पुढे वाकत नाही, वाकतो तो लोक लज्जेस्थेव, जेव्हा शेवटी प्रेत नेतात तेव्हा, बर का, तेव्हा कसं तरी लोक म्हणतील म्हणून वाकतो, पाय धरतो, रडण्याचं सोंग करतो. अशी ज्या जगामध्ये परिस्थिती आहे तिथे महाराज वागतायत, क्रोध अभिमाने केली पावटणी. आणि क्रोध आणि अभिमान जेव्हा पावटणी केलं जातं तेव्हा एकमेक लागतील पायी रे. आणि म्हणून हे वर्म महाराजांना कळलं, बरं का, देहूला कळलं. आणि देहूचे तुकोबाराय म्हणतात, ब्राह्मणाचे पोर एक खेळिया भला, तेने जन खेळकर केले रे. हे बघा, ज्ञानाने मनुष्य खेळकर होत नाही, भक्तिप्रेमामध्ये खेळकर होतो. ज्ञानाने साक्षी होतो आणि प्रेमाने खेळकर होतो. प्रेमाने काय केलं? जनी जनार्दन भाव प्रगट केला. जनार्दन बसवंत करोनी आतेने काय केलं? जनार्दन, जनी जनार्दनी प्रतिती प्रगट केली. हे बघा, त्यांच्या गुरुचं नाव जनार्दन. आणि त्यांनी जनार्दन नुसतं नाव नाही तर जन हात, जन नवे अवगा हा जनार्दन.
काय प्रतिती भोगली? जन नोवे अवघा हा जनार्दन ही प्रतिती जेव्हा प्रतीत झाली आणि ती आवडीने जगामध्ये भोगू लागले, त्याचा आनंद भोगू लागले. महाराज म्हणतात, जनार्दन बसवंत करोनिया तेने वैष्णवांचा मेळा मिळविला रे. सुंदर वैष्णवांचा मेळा मिळवला. एकची घाई खेळता खेळतो, घाई झाली, घाई करून सगळ्यांना चला 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 चला, बरं का? हो, नाथ बाबांनी अशी घाई केली की तो मेळा जमवला. आणि कोणची गोष्ट, चांगलं काम करण्याकरता घाई करावीच लागते बरं का, माणसांच्या मागे लागावंच लागतं बरं का. चला 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 काय, तसं नाथ महाराजांनी सगळ्यांना जवळ केलं. या रे ब्राह्मण या, क्षत्रिय या, वैश्य या, शूद्र या, स्त्रिया या, या या या. नाथांची घाई बघून, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडलेला पाहून सगळा मेळा एकत्र झाला. महाराज म्हणतात, एकची घाई खेळता खेळतो, पण एक आहे, मागचा खेळ डावलण्याचा होता आणि हा खेळ जवळ करण्याचा होता, बर का? खेळामध्ये सुद्धा गंमत असते बर का. काही ना खेळ, लहान लहान किडे असले की नाही की त्यांना मारून सुद्धा मुलांना खेळ वाटतो. काही काही विचित्र अंतःकरणाची जर लहान मुलं असली तर त्या किड्याला घेतात, त्याला मारतात, त्याला दगड धोंडे मारतात. काहींची मनोवृत्ती अशी आहे की त्याला मारण्यात आनंद वाटतो, हा त्याचा खेळ आहे. तसं काहींना दुःख देण्यात आनंद वाटतो, हा त्याचा खेळ आहे. काहींना दुसऱ्याची निंदा करण्यात खेळ वाटतो, काहीला दुसऱ्याचं कमी झालेलं बघण्यात खेळ वाटतो, काहीला दुसऱ्याला कमी करण्यात खेळ वाटतो, आणि काहीला दुसरं करणं मोठं करण्यात खेळ वाटतो. नाथाने असा खेळ मांडला बरं का, हो, असा खेळ मांडला की एका कोलाटणीचाही उद्धार केला, अस्पृश्यांचाही उद्धार केला. आणि हे जे त्यांचं बघण्याचं जीवन आहे, त्याच्यातून महाराज म्हणतात, आपणची बसवंत झाला रे, आपण बसवंत झाला. असे हे आमचे नाथ बाबा की ज्यांचं वर्णन कुणी कुणी केलं नाही. औ तुकाराम महाराजांनी केलं, निळोबारायाने सुद्धा मोठ्या प्रेमाने वर्णन केलं. असे हे आमचे नाथ बाबा, त्यांचं जीवन आपण थोडंसं पाहूया बरं का. हा, हे जे शिकविले जनार्दने सर्व भूती मजची पाहणे. नाथ महाराज सांगतात की माझे सद्गुरु जनार्दन स्वामी, त्यांचं जीवन जर बघितलं तर लहानपणीच त्यांना सद्गुरूच्या भेटीची ओढ लागली. लहानपणामध्ये कोणाला चेंडूची ओढ येते असते, कोणाला बॅटची ओढ असते, कोणाला कशाची ओढ असते, कोणाला पिक्चर बघण्याची ओढ असते. अर्थात ह्या गोष्टी त्यावेळेला नव्हत्या, त्यामुळे ओढ असण्याचं काही कारणही नाही. पण लहानपणामध्ये मुलाला निरनिळे ओढ असते, खेळण्याची प्रवृत्ती असते. वयाचा दृष्टिकोन केला तर काही चुकलं नाही, पण काही काही जे संत होणारे असतात त्यांचा खेळच निराळा. लहानपणामध्ये कशाचा नाद लागला, हेची शिकविले जनार्दने सर्वभूती मदची पाहणे. पण ही आवड कुठे जडली? लहानपणी काय आवड होती? कीर्तन ऐकण्याची. तर का कशाची आवड जडली? हो, कीर्तन ऐकण्याची आवड जडली. त्या कीर्तनामधून ऐकलं, जीवनामध्ये देवाची प्रेम प्रतिती प्रगट व्हायची असेल तर सद्गुरू भेटावा लागतो बरं का. हा, सद्गुरू भेटावा लागतो. त्या महाराजांना विचारलं, महाराज सद्गुरू कुठे? त्यांनाही माहिती नव्हतं. त्यांनी सांगितलं, दौलताबादच्या किल्ल्यावर जा, तिथे जनार्दन स्वामी आपल्याला भेटतील. आणि खरं सांगतो, महाराज गेले, आवडीने गेले, पळत गेले. लहान मूल, कितीतरी अंतर आहे, किती मैल अंतर, मैलांचं अंतर आहे. अनेक मैलोन मैल पळत गेले. नुसतं नाव कानाने ऐकलं, जनार्दन, आणि जप सुरू झाला. स्वामी जनार्दन गुरु जनार्दन, 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 स्वामी जनार्दन गुरु जनार्दन. असं भजन सुरू झालं. करत करत दौलताबादच्या किल्ल्याजवळ आले. एखादा वेडा पिसा झालेला माणूस तसा असतो की नाही? तसं पिसं लागलं. एक मी तुम्हाला सांगतो, वाईट वेड जर लागलं तर ते नाश करतं, आणि चांगलं वेड जर लागलं तर ते उद्धार करतं. व्यसन शब्द दोन्हीकडे लागू लागतो. बिडीचंही व्यसन, दारूचंही व्यसन, आणि प्रभूच्या नामाचंही व्यसन. देव सुद्धा म्हणतो, मला भक्तांचं व्यसन आहे. तयाच्या महा व्यसन, त्या आमचे निजनिधान,
किंबहुना समाधान तो मिळते, म्हणजे अर्थ तोच असतो, शब्द तोच असतो, पण जसा लावील तसा अर्थ असतो। तसं देवाला सुद्धा भक्तांचं व्यसन आहे, म्हणून वाईट मार्गाचं व्यसन लागलं तर सगळा नायनाट होतो, आणि चांगल्या मार्गाचं व्यसन लागलं तर उद्धार होतो। नाथ बाबांना गुरुभक्तीचं व्यसन लागलं, गुरुची भेट झाली, किल्ल्यावर गेले, बरं का, सर्व यात्रा निघून गेली, दत्तात्रयांना गुरुवारी दर्शन देत होते, दत्तात्रयाचा वार होता, जनार्दन स्वामी दत्तात्रयांचे भक्त होते, उपासक होते, त्यामुळे दत्तात्रयांच्या वारा दिवशी सगळ्या कारभाराला सुट्टी, गुरुवारी सुट्टी, आणि त्या दिवशी सगळी मंडळी यायची, मग कुणी काय दान मागायचे, कुणी काय सांगायचं, कुणी काय सांगायचं, सर्व निघून गेले। 12 वाजले आणि एका कोपऱ्यात एक लहान बाळ 12 वर्षाचं, वयाच्या 12 वर्षी नाथाने घर सोडलं, बरं का, हो, वयाच्या 12 वर्षी घर सोडलं, आणि सद्गुरूची भेट झाली, एका कोपऱ्यात बसले होते, सगळे निघून गेले, जनार्दन स्वामीने बघितलं, अरे म्हणे ते बाळ का रे तिथे बसलं आहे, त्या बाळाला काय पाहिजे बघा रे बाबा म्हणाले। मग त्याला बोलवलं जवळ, इकडे रे बाळा, तू कुठला? मी पैठणचा। आणि पायावर डोकं ठेवलं, आनंद वाटला, असं बघितलं, सबंध अवलोकन केलं जनार्दन स्वामीला, नखशिकांत अवलोकन केलं, आणि चरणावर नजर स्थिर झाली, आणि स्वामीने विचारलं, बाळा तुला काय पाहिजे? काय पाहिजे म्हटल्यानंतर काय देऊ तुला? पैसे देऊ? काय देऊ? कपडे देऊ? खायला देऊ? जेवण देऊ? काय देऊ? अंतःकरणातून, हृदयातून, आणि हृदयातून हृदयाचा ठाव घेणारा शब्द बाहेर पडला, तो शब्द असा बाहेर पडला, काय पाहिजे? सद्गुरुनाथा मला तुम्ही पाहिजे, मला तुम्ही पाहिजे, मला तुमची संगत पाहिजे, मला तुमची सेवा पाहिजे। सद्गुरु रायांनी ऐकलं, जनार्दन स्वामीने ऐकलं, ऐकले बरोबर अंतःकरण भरून आलं, आपल्या सेवेधाराकडे बघितलं, काय रे म्हणाले, आपलं आयुष्य गेलं, आपल्याकडून मागणारे भरपूर आले पण आपल्याला मागणारे कोणीच भेटले नाहीत, काय, कुणी पैसे मागितले, कुणी दौलत मागितली, कुणी शेती मागितली, कुणी काय मागितलं, कुणी काय मागितलं, कुणी वतन मागितलं, पण मला मागणारा हा पहिल्यांदाच आहे। तसं सद्गुरूकडे सगळे मागणारे येतात पण सद्गुरूला मागणारा क्वचित, कारण का, सद्गुरूला जो मागतो तो दुसरं काही मागत नाही, निज ज्ञानाचं दर्शन मागतो। सद्गुरू काय देतात नाही का, हो, सद्गुरू काय देतात, अरे सद्गुरू प्रभु प्रेमाचा साक्षात्कार घडवतात, आणि हे मागितल्यानंतर तिथे ते राहिले, आवडीने प्रेमाने सेवा केली, बरं का, आवडीने प्रेमाने, इतकी आवडीने सेवा केली की त्यांच्या ओव्या आपल्याला कळतात, काय वाटलं गुरुपदल, मी निर्गुणत्वे ब्रह्मपूर्ण भागवतामध्ये देवाच्या मुखातून ओव्या प्रगट केल्या, मी निर्गुणत्वे ब्रह्मपूर्ण साधू चालते बोलते ब्रह्मदान तया सीरी घालिया शरण जन्म मरण वाधेना, काय भगवंताच्या मुखातून ओव्या प्रगट केल्या नाथाने, काय लिहितायत, काय लिहितायत, भगवंताचं मनोगतच सांगतायत, मी निर्गुणत्वे ब्रह्मपूर्ण पण साधू चालते बोलते ब्रह्मदान, असं चालतं बोलतं ब्रह्म जनार्दन स्वामीच्या रूपाने प्रगट झालं, आणि महाराजांचं जीवन सद्गुरु सेवेने उज्ज्वल होत गेलं। सद्गुरूच्या संगतीमध्ये अध्ययन करावं लागत नाही, सहवासामध्ये आपोआप अध्ययन घडतं, जर का, ही सद्गुरूची दृष्टी आहे। सद्गुरूच्या कृपेने काय होतं, कृपा कटाक्षे न्याहाळीले, कृपा कटाक्षे न्याहाळीले, आपुले पदी बैसविले, आपुले पदी बैसविले, बाप रखुमा देवी वरु विठ्ठले, बाप रखुमा देवी वरु विठ्ठले, भक्तादि धले वरदान, भक्तादि धले वरदान, हा भक्तादि धले वरदान, हा भक्तादि धले वरदान, कृपा कटाक्षे निहाळिले, आपुले पदी बैसविले। सद्गुरु रायांनी काय केलं, हो,
अहो जनार्दन स्वामीची कृपा झाल्यानंतर एवढंच नव्हे दत्तात्र्यांचं दर्शन घडवलं. हो, कुणाचं दर्शन घडवलं? प्रत्यक्ष दत्तात्र्यांचं दर्शन त्यांना जेव्हा घडलं, हो, अरण्यामध्ये घेऊन गेले आणि तिथे जेव्हा दर्शन घडलं मोठा आनंद वाटला. पहिल्यांदा ते दर्शन घडलं ते निराळच होतं. एका मलंगाचा वेष दत्तात्र्याने धारण केला होता, अंगावर कातडं होतं बरं का. आणि मग एका कटोऱ्यामध्ये गाईचं दूध काढलं आणि जनार्दन स्वामीं ते एका ठिकाणी जेऊ लागले. दत्तात्रय जनार्दन स्वामी जेऊ लागले तेव्हा आणि त्याचं पाणी धुऊन जो प्रसाद होता तो आमच्या नाथबाबांनी ग्रहण केला. दत्तात्रयाचं दर्शन घडलं, मग काय कमी होतं. जनार्दन स्वामी गुरु भेटले तर सद्गुरु रूपाने दत्तात्रय भेटले. एवढा प्रसाद झाल्यानंतर आणखीन काय पाहिजे. जनार्दनाची कृपा दत्तात्रयाचा प्रसाद, दत्तात्रयाचा प्रसाद. भागवती टीका, भागवती टीका, रामायण स्वात्मबोध. निळोबाराने आपल्या आरतीमध्ये ते वर्णनच केलंय असे आमचे नाथ बाबा. आणि मग अध्ययन झालं, सद्गुरूची कृपा झाली आणि तीर्थयात्रेला निघाले. प्रथम आले ते त्र्यंबकेश्वरला आले. त्र्यंबकेश्वरला आल्यानंतर सद्गुरूंनी आपल्या दृष्टीखाली चतुश्लोकी भागवताचं लिखाण करून घेतलं आणि तिथे जनार्दन स्वामी परत गेले. हे नाथाने केलेलं पहिलं लिखाण, चतुश्लोकी भागवताचं लिखाण, हे त्र्यंबकेश्वरी सद्गुरूने आपल्या दृष्टीसमोर करून घेतलं आणि मग नाथाने संपूर्ण तीर्थयात्रा केली आणि पुन्हा कुठे आले, 25व्या वर्षी घरी परतले पैठणला. घरी परतल्यानंतर बरं का, हो, गिरजाबाईच्या रूपाने सुंदर पत्नी भेटली. इतकी सुंदर भेटली, पतीच्या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा. पतीच्या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा अशी पतिव्रता भेटली. सर्व बाजूंनी अनुरूप दिसायला, वागायला, बोलायला बरं का. पतीला देव मानला, नवे नवे देव मानण्यासारखाच पती होतो. काहींना नसताना मानावं लागतं हा भाग निराळा. पण नाथ बाबा हे प्रत्यक्ष देव होते, देवाचा अवतार होता, महाविष्णूचा अवतार होता. आणि असं जोडी जेव्हा पैठणमध्ये वावरू लागली, पैठणकरांना असं वाटलं प्रत्यक्ष विठ्ठल रुक्मिणीच आमच्याकरता पैठणमध्ये अवतीर्ण झाली. ते त्या घराचे दरवाजे कुणालाच बंद नव्हते. त्या दरवाजामधून मोठ्या पगड्या आतमध्ये जात होत्या शास्त्री पंडितांच्या. त्याबरोबर पागुट बांधलेलं, लंगुटी लावलेला, खांद्यावर घोंगडं टाकलेला एखादा अस्पृश्य सुद्धा जात होता. कारण का, तो दरवाजा सर्वांना उघड होता. सकळाशी येथे आहे अधिकार, सकळाशी येथे आहे अधिकार, सकळाशी येथे आहे अधिकार, सकळाशी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरिच्या नामे, कलियुगी उद्धार हरिच्या नामे, कलियुगी उद्धार हरिच्या नामे. नाथांच्या घराचा दरवाजा म्हणजे नामाचा दरवाजा होता, भक्तीचा दरवाजा होता, म्हणून तो सर्वांना खुला होता. विठ्ठला 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 विठ्ठला.